नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नांदापवाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स, एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी. 916 चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील. तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी. बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू. तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या. पत्ता: जयश्री गणेश दर्शन, शॉप नंबर 8, बिकानेर स्वीटच्या बाजूला, टिटवाळा स्टेशन जवळ, मांडा टिटवाळा पूर्व. संपर्क: अरविंद शेलार 99 20 60 24 25 किंवा मिलिंद शेलार 98 19 81 60 81. कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी कल्याण पश्चिम येथील 38 प्रभागांमध्ये महायुतीच्या पदयात्रा बाईक रॅलींचा पहिला फेरीचा टप्पा पूर्ण. नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी कपिल पाटील यांना निवडून देण्याचे नरेंद्र पवार यांचे आवाहन. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी परवा, काल आणि आज कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उंबर्डेपासून ते टिटवाळापर्यंतच्या सर्वच्या सर्व 38 प्रभागांमध्ये पदयात्रा आणि बाईक रॅलींचा पहिल्या फेरीतील टप्पा पूर्ण झाला, ज्यामध्ये महायुतीमधील सर्व पक्षीय नेते मंडळींनी सहभागी होत कपिल पाटील यांना पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन केले. गेल्या 3 दिवसात कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या प्रचाराचा जोरदार झंझावत पाहायला मिळत आहे. भिवंडी लोकसभेतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांची एक प्रचार समिती स्थापन करण्यात आली आहे. या सर्व पक्षीय समितीमार्फत कपिल पाटील यांना पुन्हा एकदा विजयी करण्याचा विडा उचलण्यात आला आहे. या समितीमध्ये भाजपचे कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुख माजी आमदार नरेंद्र पवार हे निवडणूक प्रमुख आहेत. त्यासोबतच भाजपचे वरुण पाटील, शक्तिवान भोईर यांच्यासह शिवसेनेचे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर, अरविंद मोरे, रवी पाटील, मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, उल्हास भोईर, दिनेश भोये, राष्ट्रवादी काँग्रेसचे जगन्नाथ आप्पा शिंदे, रमेश हनुमंते, उदय जाधव, RPI पक्षाचे प्रल्हाद जाधव, रमेश बर्वे, महेंद्र गायकवाड आणि लहुजी सेना पक्षाचे एकनाथ साबळे यांचा या समितीमध्ये समावेश आहे. या सर्व पक्षीय समिती नेत्यांच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेत नुकत्याच एकाच दिवशी तब्बल 38 प्रभागांतील महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या बैठका संपन्न झाल्या. त्यापाठोपाठ आता काल कल्याण पश्चिमेच्या सर्व 38 प्रभागांमध्ये महायुतीच्या नेत्यांनी पदयात्रा आणि बाईक रॅलींचा पहिल्या फेरीतील टप्पा पूर्ण करत जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यामध्ये कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्रमांक 1 उंबर्डेपासून ते मांडा टिटवाळापर्यंत कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व 38 प्रभागांचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत असून गेल्या 10 वर्षाच्या काळात त्यांनी विविध योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा कपिल पाटील यांना मोठ्या संख्येने विजयी करण्याचे आवाहनही भाजपचे कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुख माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधताना केले. या पदयात्रा आणि बाईक रॅलीमध्ये भाजप, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि RPI या महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.